आणि यानंतर आपण थेट जाऊयात अयोध्येत. अयोध्येत सध्या राम मंदिराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे. अयोध्या नगरी सध्या सजलेली पाहायला मिळते. अयोध्यामध्ये सध्या भक्तिरंग अक्षरशः त्या ठिकाणी शिगेला पोहोचलेला आहे. एबीपी माझाची टीम देखील अयोध्येमध्ये पोहोचली आहे. माझी सहकारी ज्ञानदा कदमचा आपण हा अयोध्येतला विशेष रिपोर्ट पाहूया. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. अयोध्येमधनं एबीपी माझाच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार. अयोध्या नगरीमध्ये विकास कामं खूप मोठ्या संख्येनं होत आहेत. हा सगळा राम जन्मभूमी पथ आहे आणि बाजूलाच हनुमानगढी आहे. या रस्त्याचं रुंदीकरण झालेलं आहे आणि अर्थातच त्यामुळे इथे विकास मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. सध्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी वेगवेगळ्या दुकानांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्या अर्थातच श्रीरामाशी जोडल्या गेलेल्या आहेत. ही श्रीरामाच्या नावाची पट्टी आहे, जिथून अर्थातच अनेक भाविक आपल्यासोबत आठवण म्हणून घेऊन जातात. इथे पेन्स आपल्याला दिसत आहेत, ज्याच्यावरती जय श्रीराम लिहिलेलं आहे. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरती सुद्धा रामाचं चिन्ह कसं असेल याची विशेष खबरदारी घेतली जाते. रंगीबेरंगी बांगड्या आहेत आणि प्रत्येक भाविक जो येतो तो काही ना काहीतरी आठवण त्या तीर्थक्षेत्राची आपल्यासोबत घेऊन जात असतो. और आजकल क्या फेमस है, क्या सबसे ज्यादा बिक रहा है, किस चीज की डिमांड? मंदिर बिक रहा है. अयोध्या राम मंदिर का जो चिन्ह है सबसे ज्यादा अयोध्या के प्रसाद के रूप में यही ले आ रहे हैं. और बाकी बहुत सी चीजें हैं जो राम मंदिर से संबंधित है, जो मंदिर है या चरण पादुका है, पेन है, ये सारे कुछ आप इसी तरह बना हुआ है. राम जन्मभूमि का चिन्ह श्री राम जन्मभूमि का लिखा हुआ. क्या कीमत क्या है सबकी? सब 20 रुपए का है, रेट बहुत कॉमन है. बिक्री कितनी बड़ी है, बदलाव कैसे आपको दिख रहा है? बिक्री तो बहुत ज्यादा बड़ी है, पहले से मतलब मान के लीजिए 4 गुना. अगर हम लोग पहले 500 की बिक्री कर रहे हैं, 2000 रुपए बिक्री हो रही है, तो बिक्री में काफी मतलब प्रोग्रेस हुआ है. जय श्रीराम चा नारा अयोध्या नगरी मधल्या कानाकोपऱ्यात ऐकायला मिळतोय. सध्या मी भक्तीपथावरती आहे, जो मार्ग जातो हनुमानगढीकडे. आणि अयोध्या नगरीमध्ये पूर्ण माहोल आहे 22 जानेवारीच्या दृष्टिकोनातला. छोट्या छोट्या दुकानांमध्ये खूप इंटरेस्टिंग एलिमेंट्स आलेले आहेत आणि त्यातलंच एक दुकान आम्हाला दिसलं. ज्या दुकानामध्ये तुम्ही पाहिलं तर जय सियाराम, श्रीराम, श्रीराम आणि महाकाल असे लिहिलेले टी शर्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील, कुर्ते तुम्हाला पाहायला मिळतील. 22 जानेवारी के हिसाब से ये काफी इंटरेस्टिंग कुर्ते हमने देखे. 22 जनवरी के हिसाब से नया क्या है, हमें बता सकते हैं? देखिए, 22 जनवरी को लेकर के जो हमारी तैयारी है, जो भगवान श्री राम से संबंधित यहाँ पे सारी चीजें बिकेंगी. और 22 जनवरी को भीड़ इतनी ज्यादा होगी उसके पहले उसके बाद में, तो हम लोगों ने तरह तरह की तैयारी करी है, जैसे कुर्ते हो गए, टी शर्टें हो गई, ये सब जो वेरायटी के टी शर्ट है ये सब टी शर्टें आ जाएंगी. ये टी शर्टें अभी नई वेरायटी में आई हुई है. और सबसे बड़ी बात यह है कि हमारी कुछ दुकानदार भाई, जैसे एक राम सेतु का पत्थर हम लोगों ने मंगाया हुआ है. राम सेतु का पत्थर? जी, राम सेतु का पत्थर ये रखा हुआ है. ये भगवान के पास ये सैंपल के तौर पे आया था, मैंने रख दिया था. ये राम सेतु का पत्थर आएगा और इसको पानी में डालिएगा, तैरेगा ये, तो अयोध्या आने वालों. आर्टिफिशियली बनाया गया है? ये आर्टिफिशियली है और ये अभी आप पानी में डालेंगे, देखेंगे, दिखाएंगे आपको. ये पानी में मैंने डाल दिया, ये तैरेगा ये, ठीक है. अब लोगों के लिए न्यू अचीवमेंट हो जाएगा कि ये पानी में तैरने वाला पत्थर हम अपने घर लेकर के जाएंगे. जैसे लोग कहते हैं ना कि कड़कड़ में राम और हमारे तन पे भी राम, मन में भी राम, तो अब उनको लगेगा कि हम राम सेतु का पत्थर लेके आए. है और तो आर्टिफिशियल ही है, हाथ का बनाया हुआ है, वो चीज़ नहीं है, लेकिन सांकेतिक तौर पर इसको लेके जाएंगे. आधुनिकता इथे येणारा तरुण वर्ग आणि प्रत्येक वयोगटातल्या लोकांचा विचार करून काही ना काहीतरी नवीन अयोध्येमध्ये येत आहे, बनत आहे, सज्ज होत आहे रामाच्या स्वागतासाठी. कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम, राम जन्मभूमी अयोध्या. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.